नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, 10वी बोर्ड परीक्षेसंबंधी त्या ठिकाणी महत्त्वाची बातमी आली, मोठा निर्णय झाला आहे। आणि मित्रांनो, आता चालली महत्त्वाची बातमी 12वी बोर्ड परीक्षेसंबंधात। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती पुराव्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येईल। तर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मित्रांनो, ह्या ठिकाणी महत्त्वाची माहिती आली आहे। संपूर्ण माहिती पुराव्यासाठी बघणं खूप गरजेचं आहे। आणि मित्रांनो, हे जी काही महत्त्वाचे निर्णय झाले आहेत ते तुम्हाला जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। पण त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, जेणेकरून तुमच्याकडून 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेसंबंधात कोणती न्यू अपडेट मिस होणार नाही आहे। तुम्हाला फक्त काय करायचं आहे, जे तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेसंबंधात जे काही निर्णय होत असतात, जे काही नवीन अपडेट येत असते तुमच्याकडून मिस होणार नाही आहे। म्हणून लवकरात लवकर खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावरती फक्त टच करा आणि आपल्या चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या। म्हणून एकही विद्यार्थी चुकता कामा नये, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर वाट कशी बघताय, आता चॅनलला सबस्क्राईब करा, खाली लाल रंगाचं बटन दिलं त्यावरती फक्त टच करा आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट तुमच्या मोबाईलला मिळत राहील। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला अजूनही जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता। किंवा मित्रांनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवू शकतात, जे विद्यार्थी आपल्या कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड करणार आहोत। त्या विद्यार्थ्यांनी त्या लिंकवरती क्लिक करून जॉईन व्हायचं आहे, जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती नवीन अपडेट मिस होणार नाही आहे। जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल टेलिग्राम चॅनलला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, त्यावरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलला फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण अपडेट दिली जात असते 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेसंबंधात। आता महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत, पण त्या अगोदर एक महत्त्वाची सूचना आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आले प्रॉपरची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, कारण तुम्हाला सांगितलेलं आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला संपूर्ण खरी, संपूर्ण अचूक, संपूर्ण पुराव्यासहित व संपूर्ण लेटेस्ट माहिती जात असते। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल 10वीचा निकाल मित्रांनो जूनमध्ये जाहीर होणार आहे, असं मित्रांनो वर्ष गायकवाड यांनी जाहीर केलेले निकष। तर बघा मित्रांनो, 10वी बोर्डाचा निकाल जूनमध्ये वर्ष गायकवाड यांनी जाहीर केले निकष। तर मित्रांनो बघा, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात निकष हे जाहीर झाले आहे। जून अखेरीस मित्रांनो 10वीचा निकाल लागणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी केली आहे। वर्ष गायकवाड यांनी मित्रांनो 10वीचा निकाल कसा लावणार याविषयी निकष जाहीर केले आहेत। गायकवाड यांनी मित्रांनो शुक्रवारी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली होती। यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी 10वी मूल्यमापन प्रक्रिया आणि 11वी प्रवेशाबाबत सविस्तर माहिती दिली आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने यंदा 10वीची परीक्षा रद्द केली आहे। राज्य सरकारनं शैक्षणिक वर्ष 2020-21 10वी परीक्षेसाठी प्रविष्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी दिली आहे। शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी 10वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात आणि 11वीच्या प्रवेशाबद्दलची प्रक्रिया जाहीर केली आहे। वर्ष गायकवाड यांनी सांगितलं की सर्व घटकांशी सखोल चर्चा करून इत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे धोरण निश्चित केले आहे। 10वीच्या निकालासाठी 100% गुणांपैकी 50% गुणांचे वेटेज 10वीच्या अंतर्गत मूल्यमापनावर तर 50% गुणांचे वेटेज 9वीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांना देऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे। 10वी परीक्षेच्या निकालाचे निकष कसे असणार आहे, तर मित्रांनो बघा, वर्षातील लेखी मूल्यमापन 30 गुण, नंतर 10वीचे गृहपाठ, तोंडी किंवा प्रात्यक्षिक अंतर्गत परीक्षा यासाठी मित्रांनो 20 गुण असणार आहे, असे टोटल मित्रांनो 50 गुण झाले। त्यानंतर मित्रांनो बघा, 9वीचा विषयनिहाय गुण यासाठी मित्रांनो 50 गुण असणार आहे। महत्त्वाचे मुद्दे यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजे असं की जून महिन्याच्या अखेरीस 10वीचा निकाल हा जाहीर करणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही खूप सारे विद्यार्थी म्हणतायत की सर निकाल कधी जाणार, तर मित्रांनो तुमचा निकालाची तुम्हाला या ठिकाणी कळालं असेल की जून महिन्याच्या अखेरीस 10वीचा निकाल हा जाहीर होणार आहे। निकाल समितीमध्ये मुख्याध्यापकांच्या खाली 7 सदस्य असतील। त्यानंतर पुढचं पॉईंट आहे, मूल्यमापनावर आक्षेप असल्यास कोरोनानंतर परीक्षा, जर तुम्हाला मित्रांनो आक्षेप असेल तर तुम्ही कोरोनानंतर परीक्षा देऊ शकतात। समाधानकारक निकाल वाटत नसेल तर विद्यार्थ्यांना 2 परीक्षा कोविडनंतर देता येतील। तर बघा मित्रांनो, तुम्ही परीक्षासुद्धा देऊ शकणार आहात जर तुम्हाला निकाल हा समाधानकारक वाटत नसेल तर। 11वी प्रवेशासाठी
दोन तासांची सी ई टी परीक्षा असणार आहे. दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित सी ई टी असणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला अकरावीत जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला दोन तासांची सी ई टी परीक्षा द्यावी लागणार आहे. आता मित्रांनो सी ई टी परीक्षा ही खूप गरजेची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला अकरावीला प्रवेश मिळणार आहे. सी ई टी परीक्षेतील गुणांनुसार मित्रांनो प्राधान्याने प्रवेश त्या ठिकाणी मिळणार आहे. नंतर रिक्त असलेल्या जागांवर दहावीमध्ये अंतर्गत मूल्यमापन गुणांद्वारे प्रवेश मिळणार आहे. आता बघा अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन सी ई टी परीक्षा घेण्यात येणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितलं आहे. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक सी ई टी परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर अवलंबून असतील. अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवताना सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांकडे ज्या जागा रिक्त राहतील त्या जागांवर जे विद्यार्थी प्रवेश घेणार नाहीत त्यांना प्रवेश देण्यात येईल असं देखील वर्षा गायकवाड यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो आता महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासाठी असा आहे की तुम्हाला सी ई टी परीक्षा द्यावी लागणार आहे. निकाल तुम्हाला कळलं असेल की तुमचा निकाल कधी लागणार आहे. आता सी ई टीसाठी मित्रांनो तुम्हाला जर संपूर्ण अपडेट हवे असेल सी ई टी परीक्षेसंबंधात कशाप्रकारे होणार आहे कधी होणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. कारण तुम्हाला या चॅनलमध्ये सी ई टी परीक्षेसंबंधात आणि संपूर्ण ॲडमिशन प्रोसेससंबंधात तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती देणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता राहिलं बारावी बोर्ड परीक्षेसंबंधात. तर बघा मित्रांनो बारावी परीक्षेसंदर्भात सी बी एस ई सोबत मित्रांनो चर्चा करत आहोत. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा ही राज्य सरकारची प्राथमिकता आहे. केंद्राने लसीकरणासाठी पुढाकार घेतला पाहिजे. सी बी एस ई बोर्डाचे महाराष्ट्रातील मित्रांनो 25,000 विद्यार्थी आणि राज्य मंडळाची 14,00,000 विद्यार्थी आहेत. त्यांची सुरक्षा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलेलं आहे. याचा अर्थ असं मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये बारावी बोर्डाचा जो परीक्षेचा निर्णय होणार आहे तो निर्णय मित्रांनो सी बी एस ई सोबत चर्चा करून या ठिकाणी घेतला जाणार असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. याचा अर्थ असं मित्रांनो की सी बी एस ई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यासाठी मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात येईल. तुम्हाला सर्वांना माहिती असेल जर मित्रांनो बारावी बोर्डाची परीक्षा रद्द झाली सी बी एस ईची तर मित्रांनो महाराष्ट्राच्या सुद्धा बारावीची बोर्ड परीक्षा रद्द केली जाऊ शकते. आणि जर मित्रांनो सी बी एस ईने बारावी बोर्डाची परीक्षा जर ऑफलाईन घेतली तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मित्रांनो बारावी बोर्डाची परीक्षा ऑफलाईन घेतली जाऊ शकते. तर तुम्हाला काय वाटतं बारावी बोर्डाची परीक्षा रद्द केली पाहिजे की बारावी बोर्डाची परीक्षा घेतली पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल की बारावी बोर्डाची परीक्षा रद्द केली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सर एच एस सी एक्झाम कॅन्सल करा सर ट्वेल्थ बोर्ड एक्झाम कॅन्सल करा सर कॅन्सल बोर्ड एक्झाम म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की बारावी बोर्डाची परीक्षा ऑफलाईन घेतली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सर बारावी बोर्डाची परीक्षा ऑफलाईन घ्या. आणि तुम्हाला जर वाटत असेल की बारावी बोर्डाची परीक्षा ऑनलाईन घेतली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सर बारावी बोर्डाची परीक्षा ऑनलाईन घ्या. जे तुमचं मत असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला तुम्हाला जितकं जास्त शेअर करता येईल तितकं शेअर करा. तुमचे मित्र असतील तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून मित्रांनो सर्वांपर्यंत ही अपडेट पोहोचेल आणि तुम्हाला संपूर्ण ऑथेंटिक व संपूर्ण खरी व पुराव्यासहित माहिती दिली आहे दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेसंबंधात. म्हणून सर्वात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला ह्या चॅनलची संपूर्ण खरी माहिती दिली जात असते पुराव्यासहित. म्हणून सर्वात अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला फक्त खाली लाल रंगाचं बटन दिलं त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायचं आहे. तर वाट कशी बघताय चॅनलला टच करा आणि मित्रांनो लाल रंगाच्या बटनला टच करा आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन झालं असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद.